चला मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं बचत म्हणजे सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक सर पण ठीक आहे गुंतवणूक सर तुम्हाला सांगितलं गुंतवणूक आपण वेगवेगळ्या क्षेत्रात करू शकतो बरोबर ना पण कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर आणि कोणती गुंतवणूक कमी फायदेशीर ठीक आहे गुंतवणूक फायदेशीर असते ठीक आहे तर पण कोणती जास्त फायदेशीर आणि कोणती कमी फायदेशीर म्हणजे मोर प्रॉफिटेबल और लेस प्रॉफिटेबल हे आपल्याला बघायचे पण ह्यावर आधारित काही गणित बघणे अगोदर आपण दोन कन्सेप्ट समजून घेऊ बघा माझ्याकडे दोघं जण आहेत एककडे आहे पवन आणि एका बाजूला आहे आर्य तर पवन गुंतवलेली रक्कम म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय पवन किती आहे 2 लाख आणि पवन हे 2 लाख रुपये किती पिरियड साठी म्हणजे किती वर्षासाठी गुंतवले फॉर द पिरियड ऑफ 2 इयर 2 वर्षांसाठी पवनने 2 लाख रुपये गुंतवले आणि 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच अमाऊंट रिसिव्हड आफ्टर 2 इयर्स बाय पवन किती आहे 2,40,000 रुपये पवनने स्टार्टिंगला गुंतवले होते 2 लाख रुपये 2 वर्षासाठी 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किती मिळाले 2,40,000 रुपये आणि एका बाजूला आर्यन आहे आर्यनने पैसे गुंतवले होते 1,50,000 रुपये म्हणजे बचत किती होती 1,50,000 ती बचत 1,50,000 ची 2 वर्षासाठी गुंतवलेली आहे आणि 2 वर्षानंतर त्याला मिळालेली एकूण रक्कम आहे 1,90,000 रुपये तर त्यांनी विचारले काय की दोघांपैकी कोणाची गुंतवलेली रक्कम जास्त प्रॉफिटेबल होती किंवा कोणाची गुंतवणूक जास्त प्रॉफिटेबल होती आपण चेक करू आपण इथे लिहू त्याची गुंतवणूक आहे ना बँकेत आहे आणि आर्यने जे पैसे गुंतवलेत ना ते कुठे गुंतवल्यात म्युच्युअल फंड मध्ये बघा त्यांनी ज्या ठिकाणी अमाऊंट गुंतवलेली आहे म्हणजे गुंतवणुकीचं क्षेत्र ठीक आहे एरिया ऑफ इन्व्हेस्टमेंट बरोबर ना ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे इन्व्हेस्टमेंट ज्यामध्ये केलेली आहे त्या पण वेगळ्या आहेत पवन गुंतवल्यात बँकेत आर्यने गुंतवल्यात म्युच्युअल फंड मध्ये तर तुम्हाला म्हणल्याप्रमाणे कोणाची इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल हे काढण्यासाठी नेहमी प्रॉफिटचे अमाऊंट न बघता पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट बघायचे ठीक आहे आणि पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढण्या अगोदर आपल्याला काय माहित पाहिजे प्रॉफिट ठीक आहे तर पहिल्यांदा आपण पवनचा प्रॉफिट काढू प्रॉफिट इज इक्वल टू काय ना त्याला गुंतवले होते त्याला पैसे किती मिळाले 2,40,000 2 वर्षानंतर किती मिळाले 2,40,000 आणि त्याने गुंतवले किती होते 2 लाख तर त्याला प्रॉफिट किती आला 40,000 रुपये करेक्ट ना आता आपण काय काढू पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट तर पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढताना काय निघणार त्याला टोटल प्रॉफिट आणि हा प्रॉफिट कशा मिळालाय 2 लाख रुपयांवरती म्हणून काय येणार अमाऊंट इन्व्हेस्टेड आणि इंटू 100 टोटल प्रॉफिट होता 40,000 रुपये त्यांना अमाऊंट गुंतवली होती 2 लाख रुपये गुणले 100 0 ला 0 कॅन्सल त्या 0 ला हे 2 0 कॅन्सल वरी राहिले 400 खाली राहिले 20 ठीक आहे ह्या 0 ला हे 0 पण कॅन्सल होईल इथं राहिले 40 आणि राहिले 2 माझं उत्तर किती बेकबे बेदुने 4 20% काय आलं माझं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट 20% आणि इकडे बघा आर्यनचा प्रॉफिट काढ प्रॉफिट किती आहे आर्यनचा आर्यनला 2 वर्षानंतर मिळाले 1,90,000 त्यात नवाजा केले त्याने गुंतवलेली रक्कम तर बघा आर्यनला पण प्रॉफिट 40,000 झालाय आर्यनला पण प्रॉफिट 40,000 झालाय बघा दोघांची प्रॉफिटची रक्कम सेम आहे पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट किती येणार इथं टोटल प्रॉफिट अपॉन अमाऊंट इन्व्हेस्टेड इंटू 100 टोटल प्रॉफिट 40,000 अमाऊंट इन्व्हेस्टेड 1,50,000 इंटू 100 वरी राहिले 400 खाली राहिले 15 15 जुने 30
10 सेंटर कनेले 100 पर सेकंड कॉन्ट्रैक्टर असं का पास्त्री 15 45 0 81 3 3 के 3 3 दुने 7 2 सेंटर कनेले 20 3 सक्कर 18 2 सेंटर कनेले 20 3 सक्कर 18 26.66 पर सेकंड ठीक आहे. तर पवनचा प्रॉफिट आहे 20% आणि आर्यनचा प्रॉफिट आहे 26.66%. म्हणून इथे काय येईल, आर्यनची अमाऊंट जास्त प्रॉफिटेबल असेल. काय आर्यन एक दिवस येतोय दोन दिवस येत नाही कसं करायचं तुम्ही सांगा मला.